नागरिकाचं आरोग्य निरोगी आणि सुदृढ राहण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारमार्फत स्वच्छता आणि माझी वसुंधरा अभियान राबवलं जात आहे. अहमदनगर मनपानं भाग घेऊन नागरिकांना स्वच्छतेचं आवाहन केलंय. प्रत्येक नागरिकाचे आरोग्य निरोगी आणि सुदृढ राहण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने स्वच्छता आणि माझी वसुंधरा अभियान राबवलं जात आहे. अहमदनगर मनपाने भाग घेऊन नागरिकांना स्वच्छतेचे आवाहन करत मागील वर्षी आपण केंद्र सरकारच्या स्वच्छता भारत अभियानामध्ये भाग घेऊन देशात 40वा क्रमांक प्राप्त केला होता. यावर्षी आपण या अभियानामध्ये भाग घेतला असून नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटावे यासाठी मनपा काम करत आहे. प्रत्येकाने स्वच्छतेचे नियम पाळावे. कोरोना संसर्ग विषाणूमुळे या अभियानामध्ये शहरातील नागरिकांना स्वच्छ सर्वेक्षणासाठी ऑन कॉलने प्रश्न विचारले जातील, तरी नागरिकांनी समाधानकारक उत्तरे द्यावी. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये, ओला आणि सुक्या कचऱ्याचे विलगीकरण करावे, तसेच स्वच्छता ॲप डाउनलोड करावा. नागरिकांनी आपल्याच घरी कंपोस्ट खत निर्माण करावे. प्रत्येक नागरिकाने आपल्या शहराचा अभिमान बाळगून या स्वच्छ अभियानामध्ये सकारात्मक दृष्टिकोनातून ऑन कॉल प्रश्नांना उत्तरे द्यावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा आयुक्त श्री राजेंद्र भोसले यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी तथा आयुक्त श्री राजेंद्र भोसले यांनी घनकचरा विभाग प्रमुख डॉक्टर नरसिंह पैठणकर आणि स्वच्छता अभियानाचे प्रकल्प अधिकारी श्री राहुल आहिरे आणि सौरभ जाधव यांनी स्वच्छतेबाबतची माहिती यावेळी दिली. स्वच्छ सर्वेक्षण 2021 अहमदनगर महापालिकेबद्दल आता ऑन कॉल काही प्रश्न नागरिकांना विचारले जातील तर नागरिकांनी प्रांजळपणे त्याच्यामध्ये माहिती देणं अपेक्षित आहे. गेल्या वर्षीचं जे स्वच्छ सर्वेक्षण झालेलं होतं त्याच्यामध्ये अहमदनगर महापालिका ही देशात 40वा क्रमांकावर होती. आतासुद्धा ते प्रश्न विचारतील आणि त्या प्रश्नामध्ये जे आहे की स्वच्छतेबाबत आपण किती गुण या महापालिकेला देणार याबद्दल विचारणा होईल. दुसरी गोष्ट जी आहे शहरातील व्यापारी व सार्वजनिक स्वच्छतेबद्दल सर्वजण समाधानी आहेत का. तिसरा प्रश्न जो विचारला जाईल की पालिका कर्मचारी ओला व सुका कचरा वेगळा करण्याकरता निर्देश देतात का, विनंती करतात का, याबाबत विचारणा केली जाईल. जे अहमदनगर शहरामध्ये जे सार्वजनिक शौचालय आहेत त्याबद्दल आपण किती मार्क देऊ शकता, तसेच गुगल मॅपवर सार्वजनिक शौचालय आपण शोधू शकता का आणि स्वच्छता ॲपबद्दल तुम्हाला माहिती आहे का, या बाबीची उत्तरं आपल्याला ऑन कॉल द्यायची आहेत. तर आपण जर या महापालिकेबद्दल, महापालिकेनं बरेचसे कामकाज स्वच्छतेच्या बाबतीत केलेलं आहे, पूर्णतः समाधान होऊ शकत नाही, मात्र आपण समाधानी असणं आणि त्याच्यामध्ये या महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना त्याच्यामधनं हुरूप मिळून आणखीन स्वच्छतेच्या बाबतीमध्ये कारवाई करता येईल या दृष्टिकोनातून आपण उत्तरं द्यावीत अशी मी सगळ्यांना विनंती करतो. आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.